ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून घूमजाव केले. सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला होता. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का असं मवियाच्या स्थापनेच्या वेळी पवारांनी शिंदेंबद्दल म्हटल्याचं खळबळजनक विधान सावंतांनी मानखुर्दमधील सभेत केल्याचं सांगण्यात येत होतं. एबीपी माझानं या प्रकरणात अरविंद सावंतांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी सावंतांनी रिक्षावाला शब्द पवारांनी वापरला नाही, तो शब्द माझा आहे अशी सारवासारव करून पूर्णपणे यूटर्न घेतला. सावंतांच्या या विधानावर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट. आधी फिरवली रिक्षा, जेव्हा आपण महाविकास आघाडीचा प्रयोग केला तेव्हा शरद पवार साहेब म्हणाले त्या रिक्षावाल्याच्या अंडर काम करणार काय. मग घेतला यू टर्न. माझ्या भाषणात तो गोव्यातला आलेला शब्द आहे की या रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करणार का, हा काय त्यांचा शब्द नाही, माझा शब्द आहे, मी स्वीकारतो माझा शब्द. मुंबईतल्या मानखुर्द मध्ये आयोजित सभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत तडफदार भाषण करत होते, शिंदेना शिंगावर घेत होते आणि त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी घडलेला किस्सा उपस्थितांना सांगितला. सावंत म्हणाले, जेव्हा आपण महाविकास आघाडीचा प्रयोग केला तेव्हा शरद पवार साहेब म्हणाले अहो आमच्या काँग्रेसमध्ये दोन दोन मुख्यमंत्री आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज आहेत, छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत, त्या रिक्षावाल्याचे अंडर काम करणार काय, याच्या अंडर काम करणार का, तरीही उद्धवजी नाव दिलं होतं नाही. मग शरद पवार साहेबांनी गळ घातली, उद्धवजी हे शिवधनुष्य तुम्हालाच घ्यावं लागेल आणि मग आपण काय रणांगणात पळणारे नाहीत ना. उद्धवजी ते चॅलेंज स्वीकारलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते ह्या घटनेमुळे झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची संभावना रिक्षावाला अशी केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सत्ताधाऱ्यांना कंठ फुटला. हे फार सिरियस आहे, हा श्रमशक्तीचा अपमान आहे. म्हणजे रिक्षा चालवणारा सरकार चालू शकत नाही का, आणि किती इफेक्टिव्ह सरकार एकनाथी चालवत आहे. रिक्षावाला काय, प्रत्येक कॉमन माणूस हा कोणत्याही पदावर जाऊ शकतो, परंतु शिंदे साहेबाची कॅपॅसिटी पाहता हे त्यांना अडचणीचं ठरणार होतं. म्हणून शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना गळ टाकून मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली. सावंतांच्या या विधानाच्या विरोधात नाशिक मध्ये आंदोलन सुरू झालं. रिक्षावाल्याबद्दल काही बोलतोय, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, त्यांनी काही काळापूर्वी रिक्षा चालवली आहे, सार्थ अभिमान आहे असं वक्तव्य जर करत असतील आणि यापुढे पुढे जर असं काही होणार असेल तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पुरवून देणार नाही. तर रिक्षा चालक म्हणजे काय, तो गुन्हा केला का रिक्षा चालकाने, त्यांनी रिक्षा चालवून आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह केला, तिथून तो मोठा झाला, संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी आज एवढे वर्ष कष्टा खाल्ल्या आणि आज या पदापर्यंत ते जाऊन पोहोचले. अशी चौफेर टीका सुरू झाल्यानंतर अजित पवारांनीही हे विधान पवारांचं नसल्याचं स्पष्ट केलं आणि पाठोपाठ अरविंद सावंतांनीही रिक्षावाला हे संबोधन पवारांकडून नाही तर आपणच केल्याचं स्पष्ट केलं. साहेबांनी नेहमी सर्वांचा आदर केलेला आहे, तर त्याच्यामध्ये शेवटी यांनी सांगितलं की बाबा रिक्षावाला हा माझा शब्द होता, पवार यांचा नाही, मी पवार यांचं नाव घेतलं पण शब्द माझा. उद्धवजी काय बोलले, मला एका शिवसैनिकाला सीएम करायचं होतं, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आलं. त्या आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल तरच हा गाडा चालेल आणि म्हणून आम्ही रणांगणातून पळणारे नाही, त्यांनी ती स्वीकारली. हा आरोप कुठं आहे त्यांच्यावर, त्या खुर्चीपाई गेली ती आणि म्हणून मी तेव्हा बोललो. आणि माझ्या भाषणातला तो गोव्यातला आलेला शब्द आहे की या रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करणार का, हा काय त्यांचा शब्द नाही, माझा शब्द आहे, मी स्वीकारतो माझा शब्द. सावंतांच्या या स्पष्टीकरणानंतर सगळा वाद शमला, पण हा रिक्षावाला जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा याच आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य आठवलं. या रिक्षावाल्यानं मर्सिडीजला मागे टाकलं. रिक्षा ने मर्सिडीज को पीछे छोड़ दिया क्योंकि ये सरकार जो है ये सर्वसामान्य लोगों के लिए सरकार है, ये समाज के हर घटक को न्याय दिलाने वाली सरकार है. ब्यूरो रिपोर्ट,
एबीपी माझा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।